अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है, जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष असल्या कारणाने जळगाव जिल्ह्यामध्ये पुढे जिल्हाधिकारी महोदय आणि त्यांच्या टीमने निवडणूक प्रक्रियेचं कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडले, त्यांचं आम्ही इथे अभिनंदन करतो। परंतु हे BLO व तसेच काही BLO लेव्हलचे काही अधिकारी आहेत, त्या लोकांनी मतदार याद्या किंवा मतदानापासून हजारो लोकांना वंचित राहावं लागलं ही अत्यंत निंदनीय बाब आहे। आज केवळ जळगाव जिल्ह्यामध्ये नसून हा BLOचा घोळ संपूर्ण राज्यामध्ये घोंगाळतो आहे आणि या अत्यंत गंभीर प्रश्नाकडे जे मतदान प्रणालीप्रमाणे किंवा आपल्या इलेक्शन आयोगाच्या आदेशानुसार जे काही कार्य करण्यासाठी अधिकार दिलेले आहेत किंवा आपल्याला कर्तव्य दक्षता पार पाडण्यासाठी नियमावली दिलेली आहे, ते BLO नावाच्या अधिकाऱ्यांनी काहीच केलेले नाही असे उघडसिद्ध झाले आहे। त्यामुळे आमचा आरोप असा आहे की BLO या सदर अधिकाऱ्यांची खाते चौकशी व इलेक्शन आयोगाने स्वतंत्र यंत्रणा राबवून त्यांची चौकशी करण्यात यावी, पदापासून दूर ठेवण्यात यावे, अशी वंचित ठेवणाऱ्या या BLO सारख्या अधिकाऱ्यांना चपराक बसली पाहिजे। कारण या ठिकाणी एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर इलेक्शन आयोगाचं काम किती चोखपणे करणारी व्यक्ती इलेक्शन आयोगाचे माजी कमिशनर आयुक्त TN Session आज अभिमानाने त्यांचं नाव घेण्यात येतं। कशामुळे की TN Session सारखा अत्यंत चांगला प्रभावी व्यक्ती एवढं भारताच्या इलेक्शन आयोगाचं काम चांगल्या प्रकारे एकटा माणूस करू शकतो, तर मग BLO सारखी टीम का करू शकत नाही? आणि जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना वाईट अनुभव आले। आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूसारख्या व्यक्तीचं नाव यादीमध्ये नाही, महिला वर्गाचे नाव यादीमध्ये नाही, नाव यादीमध्ये महिलेचं आणि त्यांच्या पुढे दुसरा कोणतरी व्यक्ती असतो। हा जो घोळ चाललेला आहे किंवा हा जो घोळ करण्यात आलेला आहे हा जाणून बुजून तर करण्यात आलेला नाही असं आमचा संभ्रम आहे। त्यामुळे आता आमची मुख्य मागणी ही आहे की या BLO नावाच्या अधिकाऱ्यावरती संपूर्ण महाराष्ट्रभर हे अभियान आम्ही राबवणार आणि त्यांच्यावरती प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी कलेक्टर महोदयांनी तात्काळ आदेश देण्यात यावे। ते जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्याला द्या किंवा अन्य व्यक्तीला द्या, परंतु BLOंना पदापासून दूर करा। आता यानंतर आमच्या राज्याचे सरचिटणीस वीरेंद्र भडकर हे बोलतील। त्यांच्यावर कारवाईचे आदेश नेमके का? त्यांच्यावरती कारवाईचे आदेश का? कारण त्यांनी शासकीय कामाचं उल्लंघन केल्या कारणाने आणि इलेक्शन आयोगाचे इलेक्शन ब्युरोचे कोणत्याही प्रकारचे आदेशाचं पालन न केल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे अशी आमची मुख्य मागणी आहे। नम्रपणे आम्ही तुम्हाला विनंती करतो। भास्करराव हिवाळे, लोकशाही बचाव मतदार हक्क समिती, महाराष्ट्र राज्य मतदार हक्क समितीच्या वतीने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर अशी मागणी करतो की बरेचसे जे मतदार खेड्यापाड्यातले वाडी वस्तीवरचे गल्ली मोहल्ल्यातले असतात त्यांनाही मतदान करण्याची इच्छा असते, परंतु जे BLO लेवलचे जे काही लोक आहेत त्यांनी जी वर्षभर जे काम करतात ते वर्ष दोन वर्ष त्यांना जे नेमलेलं असतं शासकीय किंवा निमशासकीय ते लोकं असतात त्यांनी याद्याचं अद्ययावत करताना त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे, त्यामुळे बऱ्याच मतदारांना नियमित मतदानापासून त्यांना वंचित राहावं लागलेलं आहे। तसे आमच्याकडे पुरावे आहे, एकंदरीत 300 ते 400 लोकांचा आम्ही इथं तक्रारींचा गठ्ठा दिलेला आहे। काही समजा एखाद्या व्यक्ती महिलेचं नाव आहे तर त्या महिलेचं नाव जेव्हा EP कार्डावरून आपण टाकतो मतदार यादीमध्ये तेव्हा त्या महिलेच्या नावाच्या ऐवजी तिथे दुसऱ्याच महिलेचं किंवा पुरुषाचं नाव निघालेलं आहे। असं तर यांनी याद्या ज्या बनवताना हलगर्जीपणा झाला आहे किंवा त्या याद्या अद्ययावत झाल्या नाही, याचं जर ठोक उदाहरण द्यायचं झालं जळगाव जिल्ह्यामध्ये तर आमच्या कुलगुरू महोदयांना देखील मतदान करता आलं नाही,
केवळ ह्या लोकांच्या हलगर्जीपणामुळे ह्या अशा घटना पूर्ण महाराष्ट्रभर घडत आहे आणि या पूर्ण घडू नये याच्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ही चळवळ राबवणार आहोत. कारण येणाऱ्या इलेक्शनमध्ये असं मतदार राजा हा मतदानापासून वंचित राहायला नको. कारण लोकप्रतिनिधी कायदा 1950 कलम 13 ब नुसार 2016 आपण जी तरतूद केलेली आहे की BLO स्तरावर म्हणजे बूथ लेवल ऑफिसर असतात त्यांचं ते बूथ कंडक्ट करायचं काम हे त्यांचं असतं. ते त्यांनी बघितलं असतं तर आज एवढे मतदार हे मतदानापासून वंचित झाले नसते. तसं आम्ही जी तक्रारी आहे त्या माननीय कलेक्टर साहेबांकडे आम्ही सुपूर्द केलेल्या आहे आणि इतरही माहिती आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत, भेटणार आहोत. धन्यवाद.